गंभीर तक्रार केलेली आहे, तिच्यावर बलात्कार, तिच्यावर एक्सटॉर्शनची केस, तिची मारपीट, छळवणूक असे सगळे आरोप तिने केलेले याबद्दल मुंबईचे पोलीस कमिशनर यांच्याकडे रिसर तक्रार केलेली आहे। एवढंच नव्हे तर पीएमओ त्यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच प्रधानमंत्री तसेच राष्ट्रीय महिला आयोग महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तिच्या जीवाला धोका आहे असं तिने त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि तिला मुंबईचे पोलीस कमिशनर तिला दाद देत नाहीये, तिला तिच्या जीवाला धोका आहे असं तिने वारंवार सांगितलंय। या खासदाराकडून तिच्या जीवाला धोका आहे आणि तिला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आहे, तिला मुंबईला यायचं आहे, तिला मुंबई कमिशनरना येऊन भेटायचं आहे, तिला प्रधानमंत्र्यांना भेटायचं आहे, तिला लोकसभा सेक्रेटेरिएटला भेटायचं आहे, परंतु तिला येऊ देत नाही। तिच्यावर प्रचंड दबाव आहे आणि या मॅटरमध्ये पोलीस का हस्तक्षेप करत नाही। आजच मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे आणि या पूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहे। एसआयटी चौकशीची मी मागणी करत आहे।